हेलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुरेखा फॅशन मध्ये. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे चायना मध्ये सुरेखा फॅशन मध्ये. तर मम्मी गेलेली आमची दोघींची चालली फजिती चालली आहे. सकाळपासून उठल्यापासून पॅटर्नचे काम केले, त्यानंतर आता घराचे आणि सुरेखा ताईचा आता स्वयंपाक झालाय. मी घर आवडते आणि शिवान झोपलाय, त्यामुळे काम जमत आहे आपल्याला. उठल्या पहिले मी कपडे धुवून टाकले, कारण आमचे कालचे पण कपडे होते. शिवांशने आम्हाला काल काहीच काम करून दिलेलं नाही, कारण त्याला आजीची खूप आठवण येती आणि आठवण आल्या का सारखं आजी आजी करून ओढतो. आजी नाही म्हणतायत पण आई म्हणतो, आई आईची आठवण येती त्याला. आणि काम करून घेते तरी करीन आता ब्लॉगिंग. आणि ही बघ आता झाडू मारणार आहे मी. भरपूर सारे भांडे पण पडले आता, तर मी भांडे घासून घेते. शिवाय झोपल्यामुळे थोडासा फ्री वेळ मिळालेला आहे. आणि यशची तर गडबड वेगळीच असती. आता सध्या तो आंघोळीला गेलाय. आले थांबा 2 मिनिटं. तर आता आम्ही पटपट कामावरतो आणि मम्मी गेल्याच्यामुळे खूप फजिती झाली आहे. आणि माहेरला आल्याच्या नंतर हा माझा माहेरची रुटीन म्हणून हा व्हिडिओ असेल तुमच्यासाठी. तर चला आता मी माझी भांडे घासून घेते पटकनी. सुरेखा ताईची चाललंय वट्टा वगैरे धुण्याचा काम. आणि ज्यांचे मुलं लहान लहान असतील ना, त्यांना तर माहितच असेल कसं काम ऍडजस्ट करायचं. कारण मला विचारा त्यामुळे कामाची ऍडजस्ट नाही होतीये. तरी आम्ही करतोय आता जेवढे होतील तेवढे. हिचा तरी बच्चा मोठा आहे, माझा लय छोटा आहे. तुझा बच्चा मला ताण देतो सगळ्याच्या. तर आता मी अंगणाची साफसफाई करते, कारण पिंपळाचं झाड असल्यामुळे दिवसभरातून 2-3 वेळा तरी झाडू मारायलाच लागतो. जरा आता सुरेखा ताईचं चाललंय भांडे वगैरे घासण्याचं काम. कातू कातू भांडे घासते. आणि भांडे खूप सासले आज. सकाळपासून सासले कारण की आम्हाला वेळच भेटला नव्हता एवढं. आता दुपारचे जेवणाचे आणि सकाळचे स्वयंपाक वगैरे नाश्ता सगळे एकत्रित आले भांडे घासायला. फक्त आम्ही 3 जण तरी आमचे एवढे भांडे. हा मांडणीचे भांडे काढून ठेवले. भांडे तुला मग काय पप्पा आले आता घरी. आता सुरेखा ताई बसली जेवण करायला आणि सकाळचं जेवण आता करते दुपारची. सकाळी काम होत खूप जास्त त्यामुळं. आणि आता मम्मीचा फोन आलाय तर मी मम्मी संग बोलते आता.